नमस्कार, मी माधवी। अनुमधुस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चमचमीत चिकन सुक्का। साध्या सोप्या पद्धतीत चिकन सुक्का कसा बनवायचा हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर चिकन सुक्का बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे, पण त्याआधी चमचमीत महाराष्ट्रीयन रेसिपीसाठी अनुमधुस किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। अर्धा किलो चिकन, एक वाटी सुकं भाजलेलं खोबरं, 8-10 लसणाच्या पाकळ्या 1 इंच आलं, 2 बारीक चिरलेला कांदा, 1 मोठा बारीक चिरलेला टोमॅटो। मसाल्यांमध्ये लागणार आहे 1 तमालपत्र, 1 हिरवी वेलची, 1 दालचिनीचा तुकडा, 1 चक्री फूल, 3 लवंग, 4-5 काळा मिरी, 1/2 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे धनेजिरे पावडर, चवीनुसार मीठ आणि 3 चमचे तेल। सर्वात प्रथम आपण चिकन मॅरिनेट करून घेऊ। इथे मी 1/2 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे। आता यामध्ये 1/2 चमचा हळद, 1/2 लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ, हे सर्व चिकनला लावून घ्यायचं आहे। चिकनला हळद, मीठ आणि लिंबू लावून झालं आहे। आता झाकण ठेवून 1/2 तासासाठी बाजूला ठेवून देऊ। तोपर्यंत आपण वाटण बनवून घेणार आहोत। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी भाजलेलं सुकं खोबरं, 8-10 लसणाच्या पाकळ्या 1 इंच आलं आणि सर्व अख्खे मसाले घालायचे आहे। अख्खे मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केले तरी चालतील। आता हे सर्व पाणी न घालता बारीक वाटण करून घ्यायचं आहे। इथे वाटण तयार आहे। अशा प्रकारे जर तुम्ही ताजा मसाला बनवला तर भाजी अतिशय चविष्ट लागते। 1/2 तास झालेला आहे, चिकनही छान मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण चिकन सुक्का बनवायला घेऊ। इथं मी मध्यमाचेवर 3 चमचे तेल गरम करून घेतलं आहे। यामध्ये 1 तमालपत्र, 2 बारीक चिरलेले कांदे, कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदाही छान परतून झालेला आहे। आता यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो, सर्व मिक्स करून घेऊ। टोमॅटोही मऊ झाला आहे। आता यामध्ये सर्व मसाले ॲड करू। 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे धनेजिरे पावडर, सर्व मिक्स करून घेऊ। मसालेही छान परतून झाले आहेत। आता यामध्ये वाटण घालायचं आहे। वाटणही छान मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं आहे। इथं मी मिक्सरचं भांडं धुवून 2-3 चमचे पाणी घालत आहे। आपण चिकन सुक्का बनवतो आहे त्यामुळे पाण्याचा वापर जास्त करायचा नाही। आता हे सर्व 2-3 मिनटं परतून घेऊ। वाटणही परतून झालं आहे। आता यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे। सर्व मिक्स करून घेऊ। चिकनही छान मसाल्यांमध्ये परतून झालं आहे। आता चवीनुसार मीठ, मीठ प्रमाणातच घालायचं कारण आपण चिकन मॅरिनेट करतानाही मीठ घातलं होतं। पुन्हा सर्व मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 15-20 मिनटं चिकन शिजवून घ्यायचं आहे। 5-10 मिनटं झाली की मध्ये झाकण काढून चिकन मिक्स करून घ्यायचं, नाही तर चिकन खाली कढईला चिकटू शकतं। चिकनमध्ये पाणी अगदी कमी घातलं होतं कारण चिकनला पाणी सुटतं, त्या पाण्यामध्ये चिकन छान शिजतं। 20 मिनटं झालेली आहेत, झाकण काढून बघू। इथे मी चिकन 5-10 मिनटांनी स्टर केलं होतं। तुम्हाला चिकन शिजलं आहे की नाही हे दाखवते।
तुम्ही पाहू शकता चिकनही छान शिजलेलं आहे, परफेक्ट चिकन सुक्का झालेलं आहे, मस्त थी ग्रेव्हीही झालेली आहे। तयार आहे चमचमीत आणि झणझणीत चिकन सुक्का, अतिशय टेस्टी झालं आहे हे चिकन सुक्का। मी हे चिकन सुक्का चपातीसोबत किंवा ज्वारीची बाजरीची भाकरीसोबत खाऊ शकता आणि तांदळाच्या भाकरीसोबत तर अप्रतिमच लागतं। तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून पहा। रेसिपी आवडल्यास तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा, अनुमधूज किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत। काळजी घ्या आणि खुश रहा।